आजच्या या छोटेखानी घरगुती सोहळ्याला उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री आणि माजी खासदार ज्येष्ठ नेते सन्माननीय भास्करजी पाटील दुधगावकर, भाजपाचे मुखेडचे आमदार तुषार राठोडजी, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय राम पाटील रातोळीकर, भाजपमध्ये माझ्या बरोबर ज्यांनी प्रवेश केला ते विधान परिषदेचे माजी आमदार अमरनाथ राजूरकर, शहर भाजपाचे अध्यक्ष दिलीपराव कंदकुर्ते, दक्षिणचे अध्यक्ष संतुकरावजी हंबर्डे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असले प्रवीण साले, देविदास राठोडजी, माजी आमदार फोकर्णाजी, माजी आमदार अविनाश घाटेजी, आशिष निरळकरजी, विनलताई खतगावकर, किशोर स्वामी, विजय यवतकर, विपुल मोळके, सिद्ध भोगावे, बळवंतराजी बेटमोगरेकर, मंचावरचे माझे सर्व सहकारी, नांदेडला प्रथम आगमन होत असताना विमानतळापासून माझ्या घरापर्यंत मिरवणुकीमध्ये चालत वाजत गाजत ज्यांनी माझं जल्लोषात स्वागत नांदेडमध्ये केलं ते माझे काँग्रेसमधील जुने कार्यकर्ते जे माझ्या बरोबर येणार आहेत त्याची मला खात्री आहे. आणि त्याचबरोबर भाजपचे सर्व जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आभारी आहे की नांदेडमध्ये 12 तारखेपासून 24 तारीख 12 दिवसामध्ये जो बदल घडला त्या बदलानंतर केवढ्यात उत्स्फूर्त स्वागत नांदेडमध्ये आगमन झाल्याप्रसंगी आपण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहे. भारत माता की, भारत माता की, अजून बऱ्याच लोकांची ओळख व्हायची माझी त्यामुळे कोणी गैरसमज करू नये. पदाधिकाऱ्यांची एक वेगळी बैठक 8 दिवसामध्ये मी घेणार आहे. उद्या फक्त मी सन्माननीय खासदार, त्याचबरोबर सन्माननीय आमदार, माजी आमदार आणि शहर आणि जिल्हा अध्यक्ष एवढी बैठक मी उद्या सायंकाळी बोलवली आहे फक्त त्यांच्याशी हितगुज करण्याकरता आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीत चर्चा करण्यासंदर्भामध्ये मी या प्रमुख लोकांची बैठक घेणार आहे. आठवड्याभरानंतर जरूर आपले जे पदाधिकारी आहे त्यांच्याशी माझा संवाद साधणार आहे. आठवड्याभर गेल्यानंतर थोडस तयारी करावं लागणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की 28 तारखेला देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नांदेडहून यवतमाळला चालले आहेत. त्यांचे स्वागत करण्याचा मला पहिलाच प्रसंग या निमित्ताने भाजपचा खासदार या नात्याने मला प्राप्त होणार आहे याचा मला मनापासून आनंद आहे. मित्रो, तुम्ही माझी एबीपी मध्ये मुलाखत ऐकली असेल, ती सांगितलं मी ह्या पक्षामध्ये अनेक वर्ष काढली, 48 तास उतर गेल्यानंतर लगेच टीका सुरू केली,
हे माझ्या स्वभावात बसणारी बाब नाही. मी निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन भाजपात सामील झालो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे. मी राजीनामा 12 तारखेला घेतला दिला आणि 2 ते 3 दिवसामध्येच राज्यसभेची उमेदवारी देऊन मला त्या ठिकाणी फॉर्म भरायची योग आला. याचा अर्थ मी समजतो की भाजपाच्या पक्ष नेतृत्वाने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास, एक विश्वास व्यक्त केला माझ्यावर की तुम्ही मराठवाडा महाराष्ट्रामध्ये लक्ष द्या, मराठवाड्यात लक्ष केंद्रित करा, नांदेडची जागा भाजपची आलीच पाहिजे अशा अनुषंगाने मला राज्यसभेवर काम करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल पंतप्रधानांचे, सन्मान्य गृहमंत्र्यांचे, त्याचबरोबर जेपी नड्डा जे अखिल भारतीय भाजपाचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बावनकुळेजी जे भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्या तमाम नेतृत्वाचे मनपूर्वक आभार मानतो मी की त्यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि क्षणभराची वाट न पाहता मला त्यांनी बिनविरोध, एक चांगली बाब झाली की इलेक्शन हे बिनविरोध झालं आणि आमदाराचा खासदार झाला. असं घडतं का? कंदकुर्ते म्हणाले की हात लावला की परिसरासारखं माझे होऊन जाईल. त्यांना आठवण करतो काँग्रेसमध्ये असताना कंदकुर्तेंना अनेकदा डोकं हात ठेवलं आणि त्यांना सोनं करून टाकलं होतं. कळलं ते केव्हा गेले कळलंच नाही मला. मी विचार केला ते गेले आता मी गेलो पाहिजे. त्यामुळे कंदकुर्तेंबरोबर सगळी जुनीच टीम आहे, नवीन काय बरीच जुनी टीम आहे. आता जुनी म्हणजे भाजपची जुनी मंडळी आहे. काँग्रेसमध्ये सुद्धा पूर्वाश्रमीचे आमचे किसनराव राठोड साहेबांची आज आम्हाला आठवण येते, ज्यांनी सातत्याने शंकरराव चव्हाण साहेबांना खूप मोठी साथ दिली. सर्व ही सहकारी की काळी शंकरराव चव्हाण साहेबांना खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व हे होते. कंदकुर्ते असतील, कुकर्णाची आहेत, सगळी मंडळी नांदेड जिल्ह्यामध्ये यश मिळण्यामध्ये जेवढे 40-50 वर्ष आमची सर्वांची गेली त्यामध्ये सर्व सहकारी मित्रांचा त्या ठिकाणी खूप मोलाचा वाटा आहे. मला नाकारता येणार. अनेकांनी विचारलं मला तुम्ही अचानक कशा भाजपमध्ये कसा गेला. माझ्या मनामध्ये एकच भूमिका होती, मोदी साहेबांनी घोषणा केली विकसित भारत, विकसित भारताची घोषणा केली की मनाशी गाठ बांधली, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेड ही भूमिका घेऊन येणारा पुढचा कालावधी आपल्याला निश्चितच यशाच्या मार्गावर, नांदेड जिल्ह्याची विकासाची जी भूक आहे ती भूक आपल्याला पूर्ण करायची आहे. आम्हाला वाटतं मराठवाडा तर आमचा हा जिल्हा मागासलेलाही कोणी म्हणता कामा नाही. आम्ही पुढची झेप आम्हाला घेता आली पाहिजे. मला अभिमान आहे ज्या ज्या वेळेस पदावर राहिलो त्या त्यावेळेस नांदेडला झुकत माप देण्याचं काम, त्या पदावर न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे ते मला आवर्जून सांगितलं. आणि तीच प्रामाणिक भूमिका घेऊन पुढचा 6 वर्षाचा कालावधी फार महत्वाचा आहे. पुढचे 5 वर्षाची केंद्रामध्ये सत्ता जी आहे ती महत्वाची आहे. महाराष्ट्रात आगामी काळात येणारी सत्ता ही महत्वाची आहे. नांदेडमध्ये मला सर्वांची खात्री आहे, माझ्या भोकर मुदखेड अर्धापूर तालुक्यातले सर्व माझे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. तिथे मला जायचं आहे. अनेक फोन मला सतत्याने साहेब लवकर या, आम्हाला भेटायचंय, आम्हाला बोलायचंय, आम्हाला तुमच्याबरोबर यायचं आहे. नांदेडमध्ये सुद्धा 9 च्या 9 मतदारसंघातले सगळी लोक आतुरतेने माझी वाट पाहत होते याची मला जाणीव आहे. आणि म्हणून सर्वांना भेटायच्या अनुषंगाने मुद्दाम या ठिकाणी 4-5 दिवस आहेत. कार्यकर्त्यांना भेटणार आहे, जनतेला भेटणार आहे, लोकांना भेटणार आहे, मतदारसंघात जाणार आहे आणि एका मुखाने प्रचंड ताकद जी नांदेड जिल्ह्यामध्ये आपली आहे. आज विरोधाचं कारणच नाही आहे. इकडे भाजपची ताकद आणि एकीकडे काँग्रेसमध्ये असणारा माझा वर्ग जो आहे तो मला मानणारा आहे. माझ्याबरोबर येऊ इच्छितो की ताकद दोन्ही एकत्र झाल्यानंतर भाजपची ताकद
जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढणार आहे, कोणा नाकात येणार नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला या जिल्ह्याचं नाव लौकिक, या जिल्ह्याच्या विकासाची गती, केंद्रीय नेतृत्वाची साथ, महाराष्ट्राच्या नेतृत्व साथीने आपल्याला एक जबरदस्त या ठिकाणी काम करायचं आहे. या प्रमुख भूमिकेतून मित्र हो, आज आपल्याला अनुषंगाने पुढची पावलं उचलायची. आज या ठिकाणी मनोहर जोशी साहेबांचा उल्लेख आम्ही सर्व शोक या ठिकाणी व्यक्त केला. मनोहर जोशी साहेबांच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते, विरोधी पक्षात होतो, विधान परिषदेमध्ये होतो. मनोहर जोशी साहेबांची कारकीर्द मुख्यमंत्री म्हणून फार जवळून आम्ही पाहिलेली आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिका ज्यावेळी झाली, मनोहर जोशी साहेबांच्या कारकीर्दीमध्ये त्यावेळी त्यांनी वाघाळा महापालिका एक दोन्ही एकत्र करून नांदेडची महापालिका त्यांनी केली. आणि आम्हाला विशेषतः विरोधी पक्षाला असताना सुद्धा ज्याप्रमाणे सन्मानाची वागणूक दिली ती आम्ही कधी विसरू शकणार नाही. आणि म्हणून मनोहर जोशी साहेबांचा उल्लेख या ठिकाणी करावा असं पाहिजे. त्यांचा राजकीय प्रवास, आमदार, एकतर नगरसेवक, महापौर, विधान परिषद, विधानसभा, मुख्यमंत्री, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये स्पीकर म्हणून त्या ठिकाणी त्यांचं लोकसभेत असलेलं काम, एवढा हा लांबचा पल्ला मनोहर जोशी साहेबांनी जो गाठला, मलाच अतिशय प्रशंसनीय आहे की त्याच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये चांगलं काम मनोहर जोशी साहेबांचं हे कोणी विसरू शकणार नाही. प्रचंड काम त्यांनी केलं होतं. त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी भाजपमध्ये राजेंद्र पाटली यांचं सुद्धा अचानक आज निधन झाल्याची वार्ता मिळाली. हे सुद्धा एक अनुभवी तरुण सहकारी होते, फार कमी वयामध्ये ते गेले, याचं दुःख आम्हा सर्वांना. असो मित्र, अधिक वेळ मी घेणार नाही. 3 तासाच्या या सगळ्या यात्रेमध्ये पाय दुखायला लागले, त्यामुळे अधिक वेळ मी तुमचं घ्या. तुम्ही सुद्धा असेल थकलेला ते मला जाणीव आहे, परंतु तुम्ही आज या पद्धतीने स्वागत केलं, फार मोठ्या प्रमाणावर सगळ्या भागातील लोक आज हजर होती, उत्स्फूर्त असं स्वागत या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी भारावून गेलेलो आहे. मी आता रूढी आहे, मनापासून आपल्या सर्वांचे आभार जेवढे मानावेत तेवढे कमी आहे. कामं भरपूर आहेत, आम्हाला कामाला लागायचंय. निवडणुका 10-15 दिवसात जाहीर होतील, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला खूप मेहनत घ्यायची आहे. मला अपेक्षा आहे आपण सर्वजण मिळून मला साथ द्याल, जिल्ह्यामध्ये भक्कमपणे काम करून दाखवून देऊ. आपला हा जिल्हा एकदा निर्णय घेतल्यानंतर भक्कमपणे मागे राहतो, ही भूमिका आपल्याला यावेळेस दाखवून द्यायची मित्र. आणि म्हणून माझी जबाबदारी अधिक वाढलेली याची मला जाणीव आहे, माझी जबाबदारी अधिक वाढली याची मला जाणीव आहे. ज्या अर्थी मला तातडीने राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलं, त्या अर्थी माझी जबाबदारी अधिकची आहे याची मला जाणीव आहे. म्हणून मित्र, आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी निवडणुका सर्व विधानसभा आणि लोकसभा दोन्ही ज्या आता त्यानंतर नगरपालिका महापालिका आहेतच, परंतु सर्वांना एकत्र घेऊन कुठलाही भेदभाव न करता जी मंडळी माझ्याबरोबर ती आणि भाजपमध्ये नेतृत्व दोघांचा एक चांगला समन्वय आपण साध्य करू आणि आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकोप्याचं दर्शन ते आपण दाखवून देऊ. चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यात राजकीय वातावरण जे थोडंफार मधल्या काळात गडबड झालं होतं चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांचं सहकार्य लाभेल अशा प्रकारची अपेक्षा करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे या सगळ्या योजनांमध्ये होते त्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.